राज्यात आता ओबीसींवरून राजकारण तापण्याची चिन्ह आहेत, कारण राष्ट्रवादी काँग्रेसनं आयोजित केलेल्या ओबीसी सेलच्या शिबिरावर भाजपनं टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ही ओबीसींची शत्रू असल्याची टीका बावनकुळेंनी केली आहे, तर भाजपच्या टीकेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलंय. हे जे शिबिर घेतलं हे शिबिर म्हणजे एक नौटंकी आहे, संपूर्ण नौटंकी आहे. त्यांना ओबीसीचं काही घेणेदेण नाही आहे. सरकारमध्ये असताना त्यांनी कधी ओबीसीला न्याय दिला नाही, ओबीसी समाजाकरता कधी विचार केला नाही, आणि केवळ 2024 निवडणुका लक्षात घेऊन ओबीसी बद्दल प्रेम दाखवायचं, हे प्रेम हे खोटनाटं प्रेम आहे. आणि याच्यामध्ये कोणी भूलतापेत बळी पडणार नाही. ओबीसीचा खरा शत्रू ही राष्ट्रवादी काँग्रेस आहे. विरोधी पक्षाच्या लोकांनी म्हणजे आम्ही ते सत्ताधारी आहेत, त्यांनी आमच्याबद्दल चांगलं बोलावं अशी आपण अपेक्षाच कसं करता. आमच्याबद्दल टीकात्मक बोलणं हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे, आणि त्या पद्धतीने ते बोलतात. आम्ही त्याला जास्त महत्त्व देत नाही. त्यांना जेव्हा बोलायचं ते त्यांनी बोलावं. मग एक वर्षात त्यांनी तरी निवडणुका घेतल्या का? कशाला तुम्ही दुसऱ्यांच्यावर नावं ठेवता, दुसरीकडं बोटं दाखवता? तुम्ही एक बोट राष्ट्रवादीकडे दाखवत असताना तीन बोटं तुमच्याकडे, ह्याचं कुठंतरी तारतम्य बोलणाऱ्याला आहे का नाही? भाजपला आता ओबीसी समाजाच्या बद्दलचं हे मगरमच्छी आसू वाहण्याची काही आता जरूरत नाही. आणि सत्तेमध्ये असून आणि ओबीसीचे देशाचे प्रधानमंत्री आहेत अशा पद्धतीचा गौगव करणारे, ओबीसी समाजाला लुटण्याचं काम आणि देशाच्या मूडभर लोकांना श्रीमंत करण्याचं काम ज्या नरेंद्र मोदींनी केलं ते ओबीसीचे आहेत का, हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. सावित्रीबाई फुलांच्या संदर्भामध्ये काही अर्वाच्या असं जे आहे भाषण केलं गेलं, आम्ही लढलो. सावित्रीबाई पंचे आणि देवी अहिल्याबाई होळकरांचे पुतळे तुम्ही हटवले, ह्या सगळ्या ठिकाणी आम्ही लढत असतो. त्यावेळेला तुम्ही सगळे गप्प बसता काय आणि आमच्याबरोबर हे सुद्धा नाही. त्यामुळे जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसीच्या बाबतीत अतिशय सतर्क आहेत आणि कोणी त्याचं सर्टिफिकेट द्यायची आम्हाला आवश्यकता नाही. लाल मातीतली कुस्ती म्हणजे